भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। भुसावल येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी कार्यालय सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील दिवसेंदिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह आरोग्य आढळून येत आहे, त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे आमदार संजय सावकार यांनी म्हटले आहे। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील बहुतेक कर्मचारी कामासाठी व्यस्त असल्याचे पालिकेतील कामे खोळंबली आहे, त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचे कामकाज वगळून पालिकेच्या कामासाठी पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे आमदार सावकार यांनी म्हटले आहे। बीके टाइम न्यूज लाइव साठी कालुषा आणि पद्म खाटी यांची रिपोर्ट। मीटिंग ही आज पदाधिकाऱ्यांनी बोलावली होती, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं। काही लोक आले, काही नाही आले, काहींना निरोप गेले, काहींना नाही गेले, त्याच्यासंबंधी चर्चा झाली। कोरोना जो आपल्या भुसावळ शहरामध्ये थांबत नाही आहे, आता थोडा बऱ्यापैकी कंट्रोल झाला डेथ रेटचा, पण तरी देखील जे अपेक्षित आहे आपल्याला त्या पद्धतीने अजूनही त्याला थांबवता आलेलं नाही आहे। म्हणून सगळ्यांनाच बोलवलं होतं इथे आणि सगळ्यांच्या सूचना घेतल्या की अजून काय करायला पाहिजे, काय प्रयत्न करायला पाहिजे की जेणेकरून त्या कोरोनाची रोकथाम आपल्याला थांबवता येईल। त्यासंबंधी ज्याला ज्याला जे जे वाटलं, काय सूचना करायच्या त्या सगळ्यांनी केलेल्या आहे, कोणाला काय अडचणी उद्भवत होत्या त्या देखील त्यांना प्रांत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि त्यानुसार त्या आता ॲक्शन घ्यायला सुरुवात करतील। त्याच्यामध्ये आता असं एक ठरलं की लोकप्रतिनिधींमधनंच काही एक कोर कमिटी बनवायची, ती अधिकाऱ्यांसमोर ती डिस्कस करेल। सर्वच पक्षांचे त्यात नगरसेवक घेतले जातील आणि ते साधारणतः 2-3 दिवसानंतर ते लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अशी बैठक होऊन काय घडलं या 2-3 दिवसामध्ये, अजून काय नवीन करायला पाहिजे या संबंधीचं डिस्कशन ते करतील। बाकी बऱ्याचशा अशा गोष्टी की ज्या तिथे डिस्कस झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी याच्यातनं काही मार्ग निघेल। नगरपालिकेचे बहुतांशी कर्मचारी सगळ्या कोरोनामध्ये व्यस्त असल्यामुळे नगरपालिकेचे कामं मात्र याच्यात हॅम्पर झालेली आहेत, नगरपालिकेच्या कामाला त्रास होतो आहे। तोही एक मुद्दा इथे आला आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की याच्यामध्ये नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना बाजूला काढून त्यांना रेग्युलर नगरपालिकेचे कामं करू दिली पाहिजे की जेणेकरून नगरपालिकेला जो प्रॉब्लेम येतो आहे कामाचा, तो होता कामा नये असे आता तिथं ठरलेलं आहे। भुसावळ शहर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व या ठिकाणचे सन्माननीय नगरसेवक तसे प्रशासकीय अधिकारी यांची नियमित जी आपण बैठक घेतो त्यापैकीच एक बैठक आज या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण घेतली। त्या बैठकीमध्ये कोरोनाशी यशस्वी लढा देण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची आहे किंवा आपण जे निर्णय घेतो त्याची कशी अंमलबजावणी केली जाते याचा ह्यामध्ये उहापोह केला, आढावाही घेतला आणि काही मौलिक सूचना त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याला केलेल्या आहेत तर त्याची अंमलबजावणी आपण या ठिकाणी करू। यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो 15 पेशंटसाठी पाळण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त पेशंट्स जे कोमॉर्बिड असतील आणि विविध आजारांनी ग्रासलेले असतील, 60 वर्षापेक्षा जास्त असतील किंवा प्रेग्नंट वुमन असतील, बरोबर, त्याचप्रमाणे लहान बालकं यांचा सर्वे करून त्यांचे ऑक्सिजन लेवल तसं टेम्परेचर तपासून त्यांचे आपल्याला शॉप घ्यायचे आहेत, थोड शॉप घ्यायचे आहेत जेणेकरून आपण असे काही पॉझिटिव्ह पेशंट त्याचे आपल्याला लक्षण दिसत नाही पण ते पॉझिटिव्ह असू शकतात त्यांचा आपण शॉप घेऊन अर्ली डिटेक्शन करणार आहोत जेणेकरून ते आपल्याला वेळेत कळतील। यामध्ये आपल्या भुसावळची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नक्की वाढेल परंतु आपण त्या रुग्णांना वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करणार आहोत। त्यामुळे सर्व नगरसेवकांना या आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने आपण सर्वांना विनंती केली की त्यांनी जर त्यांच्या भागातील आमच्या आशा वर्करांनी जे सर्वे केलेलं आहे त्या सर्वेमधून जे नागरिक असतील त्यांना शॉप घेण्यासाठी प्रवृत्त करायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांना समजून सांगायचं आहे आणि असे पेशंटांनी शॉर्ट शॉपसाठी रुग्णालयापर्यंत आणायचं आहे असं आपण त्या सर्वांना विनंती केली। सर्वांनी मान्यही केलं की आपण असे रुग्ण एसएस आणून आपल्या भुसावळमध्ये आपण 500 टार्गेट ठेवलेलं आहे की 500 दररोजचे स्वॉप घेऊ आहोत। आता 500 आपण दररोज यादी घेतो आहे आणि त्या यादींची तपासणी परत एकदा करून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांमार्फत करून घेतो आहे आणि जेणेकरून हा भुसावळमध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो रोखण्यासाठी आपण नक्की यशस्वी होऊ। नगरपालिका
वरती आपण पथक नेमलेलं आहे, भरारी पथक आहेत की ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग दुकानदारांनी ठेवावं, नागरिकांनी पण ठेवावं, याबाबतची जी कारवाई आहे ती अधिक सक्तरित्या त्यांनी राबवली, जसं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यामध्ये कुणीही दुकानदार असो या कोणताही नागरिक असो, त्यांनी ते त्यांच्या आपल्या ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन पालन करत असेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, आवश्यक असल्यास त्यांनी त्यावर त्यांच्याविरुद्ध गुन्हे पण दाखल करावे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दिवस आपण ठरवून दिले त्याची अंमलबजावणी एकरीत्या होते किंवा नाही आणि त्याप्रमाणे आपल्या भुसावळमध्ये त्या सर्वांचं पालन केलं जातं की नाही त्याचे सुद्धा त्यांना